कॉपर वायर स्क्रॅप माल खरेदीचं आमिष दाखवून गुजरातच्या व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या हेंकळवाडीच्या टोळीला LCBच्या पथकानं बेड्या ठोकत गजाआड केलंय. लुटलेला विविध प्रकारचा 4,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत लुटारूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कौशल्यपूर्ण कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. कलिम मॅनेजर भोसले वय 43 राहणार हेंकळवाडी तालुका जिल्हा धुळे. रघुवीर कल्पत भोसले वय 29 राहणार हेंकळवाडी तालुका जिल्हा धुळे यांच्यासह 7 जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. इन्फॉर्मेशन अशी होती की कुणाल मानिलाल पाटील हे स्क्रॅप विक्रेते आहेत गुजरातमधले. त्यांना फेसबुकवर अशी एक बातमी मिळाली की धुळे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी स्क्रॅपचा माल स्वस्तामध्ये मिळत आहे. त्या अनुषंगाने त्यांनी इथे कॉन्टॅक्ट केला असता आणि हेडकांडी गाव धुळे तालुकामध्ये त्यांना संबंधित पार्टीने मुद्दामून टेक्निकली असं देऊन त्यांच्याकडे त्यांच्याकडील सर्व सामान, त्याच्यामध्ये अंगठ्या, सोन्याची माळ, ब्रेसलेट, आयफोन आणि 4 फोन असे त्यांच्याकडनं सगळे काढून घेऊन 9 आरोपींनी त्यांच्या अंगठ्याचा दरोडा टाकला. त्या अनुषंगाने आपण 112 देखील याच्यामध्ये कॉल झाला होता. संबंधित तालुका इन्स्पेक्टर आणि PILCB यांच्या संपूर्ण टीमने अतिशय चांगलं काम करून 2 आरोपींना कलिम मॅनेजर भोसले राहणार हेकळवाडी आणि धुळे आणि रघुवीर कल्पत भोसले याला आपण ताब्यात घेतला असता त्याच्याकडून 4 अंगठ्या, 1 सोन्याची माळ, 1 सोन्याचा ब्रेसलेट, 1 आयफोन आणि 4 इतर मोबाईल असा 4,15,000 माल त्यांच्याकडनं हस्तगत केलेला आहे. बाकीचे जे आरोपी आहेत त्यांची नावं देखील आता निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.